नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर बुक ब्रोच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही इथे बघाल, मी रेल्वेमध्ये आत्ता कन्याकुमारी एक्सप्रेसमध्ये, आणि अचानक या एपिसोडचं शूटिंग ठरलं आहे, कारण हे ध्यानीमध्ये नव्हतं. आम्ही केरळमध्ये फिरतो आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधीचा एपिसोड बघितला असणार, ज्याच्यामध्ये संजीव सन्याल यांच्या पुस्तकावर मुद्दाम बोलावं असं मी योजलं होतं. पण इथे आज मी या रेल्वे प्रवासात आहे, आम्ही कन्याकुमारीला निघालो आहे. आणि कन्याकुमारी एक्सप्रेस इथे तुम्ही बघा, त्रिवेंद्रमवरनं आम्ही बसलो आहेत आणि अख्खी रिकामी आहे जवळजवळ. तर म्हटलं चला बुक ब्रोचा एक एपिसोड करू. माझ्याजवळ पुस्तकही नाही आहे, पण माझ्या डोक्यात पुस्तक आहे उषा तांबे या लेखिकेचं रोमांचकारी रेल्वे. हे अतिशय सुंदर पुस्तक मला आता आठवतं आहे, राजहंस प्रकाशननी प्रसिद्ध केलेलं. उषा तांबे यांची मला अनेक पुस्तकं आवडतात. काँक्रीटचे किमयागार हे त्यांचं फार मला आवडणारं एक अजून पुस्तक आहे. पण आज मात्र आपण रेल्वेत असल्याने, आणि माझ्या खूप लाडक्या रेल्वेत, मला रेल्वे प्रवास प्रचंड आवडतो, रेल्वेत असल्यामुळे आपण बोलूया रोमांचकारी रेल्वे या पुस्तकावर. आज हा रेल्वेचा डबा इतका मोकळा बघून माझी पत्नी डॉक्टर मानसी जावडेकर हिने मला सुचवलं की अरे तू एखाद्या रेल्वेच्या पुस्तकावरचा का एपिसोड करत नाहीस. त्यामुळे आधी मानसीचे खूप खूप खरंच मनापासून आभार, कारण नाहीतर माझ्या डोक्यात यायला नसतं. आणि माझ्याकडे असल्यामुळे पुस्तकही तुम्हाला दाखवायला नाहीये, ते तुम्ही तुमचं बघा. आपण फोटो अर्थ टाकूया रोमांचकारी रेल्वे उषा तांबे राजहंस प्रकाशन. आणि ते पुस्तक माझ्या डोक्यात फिट आहे, कारण मला ते खूप आवडलं आहे. रूढार्थाने ज्याला माहितीपर पुस्तक म्हणतात असं ते आहे, म्हणजे फिक्शन नाही आहे, काही कादंबरी नाही आहे. रेल्वेवर उत्तम कादंबरी होऊ शकते, पण त्या पुस्तकामध्ये सुरुवात मात्र मराठी साहित्यातले जे अनेक चांगले संदर्भ आहेत रेल्वेचे ते त्यात येतात. तिथूनच त्या पुस्तकाची सुरुवात होते. उषा तांबे या दक्षिण मुंबई ते ठाणे असा त्यांनी अनेक वर्ष प्रवास केला होता लोकलनी, त्यामुळे त्यांना रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, आयत्यावेळी पावसामुळे होणारी गडबड, एक रेल्वेचं जग हे अगदी त्यांनी जवळनं अनेक अर्थाने बघितलं आहे. की रेल्वेचा जो एक सगळा रोमांचकारी अनुभव असतो, आत्ताही मी इथे उभा आहे ना, सगळे डबे रिकामे आहेत, पण असं धडधड 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 होते आहे, गाडी मस्त वेगात जायला लागली आणि बरं वाटतं आहे. आणि त्यावेळी आपल्याला ही जी धडधड असते, हा जो रोमांच असतो, तो ज्याला एकदा कळतो ना त्याला आयुष्यभर रेल्वे आवडते, आणि त्यांनी तरी हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. ही जी रेल्वेची गती असते ना, ती मला विलक्षण आवडते. तुम्ही इथे बघू शकता का काय रेल्वे आमची सुटली आहे यार, आणि मला इतकी मजा येते. आणि रोमांचकारी रेल्वे या पुस्तकाचं शीर्षकच आधी मला आवडलं आहे, कारण हा जो रोमांच असतो हा रेल्वेत असतो. प्रत्येक प्रवासाचं एक वैशिष्ट्य असतं. विमानाचं मला टेक ऑफ आणि लँडिंग खूप आवडतं. रेल्वेत असं ओरडून बोलायला लागतं, कारण धडधड धडधड आवाज येत असतो, पण त्याची एक मजा असते. रेल्वेची टॉयलेट्स काही फार विशेष नसतात, पण सध्या बायो ई टॉयलेट्स असतात, आणि ए सी डबे बरे असतात. सेकंड क्लासने मी कित्येक वर्षात प्रवास केला नाही. अरे बघा, हे आता दार उघडलं आहे तिथे, आणि बाहेर आपल्याला सुंदर सगळा निसर्ग दिसतोय. केरळचा हिरवागार प्रांत जो आहे तो सगळा तुम्हाला इथे दिसेल. उषा तांबे यांच्या या पुस्तकामध्ये एक अजून प्रकरण आहे जे मला स्वतःला खूप आवडलं, रेल्वे स्टेशन. आत्ता आम्ही त्रिवेंद्रम म्हणजे तिरुअनंतपुरम रेल्वे स्टेशनवर होतो, आणि माझी पत्नी मानसी आमच्या मुलीला जस समजावत होतो की रेल्वे स्टेशन ही काय एक मोठी यंत्रणा असते, आणि स्टेशनचा मास्टर हा कसा एखाद्या महापौरासारखा असतो तिथला. आणि उषा तांब्यांनी खरंच ते जे प्रकरण या पुस्तकात लिहिलं आहे ते इतकं चांगलं लिहिलं आहे. आपल्याला अनेक बारकावे अजिबात माहीत नसतात, ते यानिमित्ताने आपल्याला माहिती होतात. आणि आमची गाडी थांबली आहे, आणि एका रेल्वे स्टेशनपाशी मी अगदी एक असा हा ग्रामीण भागातलं कुठलं तरी रेल्वे प्लॅटफॉर्म दिसतोय, तो खालच्या जरा बुटक्या लेवलला आहे. तर कसे प्लॅटफॉर्मची हाईट होती, कसे त्यात बदल होत गेले, दारं पूर्वी बाहेरच्या बाजूला उघडायची, मग आत कशी उघडायला लागली, अशी अनेक वर्णनं अतिशय रसपूर्ण रीतीने उषा तांबे यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेली असतील. एक त्यातलं जे खूप वेगळं प्रकरण आहे ते मला स्वतःला वाटतं की पर्वत रांगांमधनं ज्या रेल्वे जातात त्याच्यातलं आहे. आणि ते जे पर्वतरांगांमधनं जाणारं जे प्रकरण आहे ना, तर ते मला खूप स्वतःला आवडलं होतं, कारण माथेरानच्या रेल्वेत मी गेलो नाही, पण खूप पूर्वी मी सिमल्याच्या रेल्वेत गेलो होतो, आणि मला सिमल्याची रेल्वे ही आवडली होती, त्यात मजा आली होती पूर्वीच्याकडे. आता आवडेल का नाही माहीत नाही, 6 तास बसून जाण्यापेक्षा रोड जास्त चांगला आहे. पण एखाद्या पर्वतरांगातनं फोडून रूळ घालणं हे किती अवघड असतं, किती कामगार त्यासाठी पूल आणि बोगदे हे तयार करण्यासाठी प्रयत्नशील असतात,
या सगळ्याचा जो आढावा त्यांनी घेतला तोही छान आहे. त्याच मला बोगद्यावरनं आठवलं, भुयारी मेट्रो आणि एकूण मेट्रोवरती सगळा जो नवा आता रेल्वेचा पसारा वाढणार आहे किंवा रेल्वेच्या सारख्या सिस्टीम्सचा, त्यावरही उषा तांब्यांनी यात फार चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे. रेल्वे मार्गाची आखणी कशी करतात हा देखील एक महत्त्वाचा भाग या पुस्तकात आहे, आणि जो मला खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटला की आपल्याला माहीत नसतं, रस्ता हा तिडकातडका जाऊ शकतो पण रेल्वे ही शेवटी सरळ जाता येते. म्हणजे आता इथे जे माझे जे वाचक मित्र इथे बघत असतील, जे इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना कल्पना असेल पण आम्हाला नसते हो. त्याच्यामुळे हे खूप मला इंटरेस्टिंग वाटलं की रेल्वेला दोनच उपाय आहेत, एकतर फार रूळ वळवता येत नसल्यामुळे समोर डोंगर आला तर भोगदा करा आणि समोर खड्डा आला किंवा नदी आली तर पूल बांधा. आणि मी इथे सेफ आहे, मी अजिबात काही उद्योग करत नाही आहे, सेल्फी उगीचच नाही, मी मध्यभागात उभा आहे. रोमांचकारी रेल्वे या उषा तांब्यांच्या पुस्तकावरचा अचानक बायकोच्या सजेशनमुळे ठरलेला हा एपिसोड. अरे आणि हे मागे चित्र किती सुंदर दिसत आहे, चेन्नई रेल्वे म्युझियम असं जे लिहिलं आहे सहज दाखवतो. मला इथलं एक वैशिष्ट्य सांगायला आवडेल, आम्ही त्रिवेंद्रमपासून बसलो आहे, रेल्वे स्टेशन अतिशय स्वच्छ होतं आणि असं हे सुंदर चित्र रेल्वेत आहे, फार मस्त वाटतंय. बोलूया पुस्तकावर. रेल्वेच्या या सगळ्या तांत्रिक बाजू जशा लेखिकेने मांडल्या आहेत, तसं एक फार महत्त्वाचं अंग लेखिकेने मांडलं आहे, आणि ते म्हणजे रेल्वेचे अपघात. कारण तेही शेवटी होतात आणि अनेक अपघातांचं त्यात वर्णन आहे, पण हे अपघात मुळात होऊ नये यासाठी रेल्वे यंत्रणा कशी कार्यरत असते आणि मग रेल्वेचे सिग्नल, हे अख्खं एक प्रकरण आहे. मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण आपल्याला नॉर्मल सिग्नल रस्त्यावरचे माहिती असतात, पण जे रेल्वेचे असे मोठे हातवर जातानासारखे चार चार सिग्नल दिसतात, त्या यंत्रणेचं नाव काय असतं, कसं असतं, हे सगळं त्या पुस्तकात खूप मस्त वर्णन केलं आहे आणि जरूर तुम्ही ते वाचा. एक ओव्हरऑल मी असं म्हणेन की रेल्वेचा जो कॅनव्हास आहे अख्खा भारतीय रेल्वेचा, तो खरंच किती रोमांचकारी आहे आणि कशा पद्धतीने तो अजून पुढे वाढत चालला आहे, तो पसारा का मोठा आहे. आता वेगळं रेल्वेचं बजेट नाही, पण रेल्वेचं बजेट का होतं, आजही रेल्वे खातं हे का फार मोठं मानलं जातं, याचा नक्कीच उलगडा आपल्याला या पुस्तकात होतो. समीक्षेच्या दृष्टीने बघताना मला वाटतं की त्यात एक खूप सहज असा एक धागा जो असतो व्याकरणापासनं ते शब्दांपासनं ते आशयापर्यंत, म्हणजे तर तो यात खूप साधला गेला आहे. असं असतं ना की चांगला आशय हा शब्दाशब्दात असतो, वाक्यावाक्यात असतो, परिच्छेदात असतो. सो एक शब्द दुसऱ्या शब्दाला कसा जोडला गेला आहे, एक वाक्य दुसऱ्या वाक्याला कसं जोडलं गेलं आहे, एक परिच्छेद दुसऱ्या परिच्छेदाला कसा जोडला गेला आहे, एक प्रकरण जे अनेक परिच्छेदांनी बनतं ते दुसऱ्या प्रकरणाला कसं जोडलं गेलं आहे, यावर एक पुस्तक नावाची जी एकसंध गोष्ट असते ही ठरत असते. आणि उषा तांबे या स्वतः उत्तम लेखिका आहेत, मी आधीच म्हटलं की त्यांचं काँक्रीटचे किमयागार हे देखील पुस्तक मला फार आवडलं होतं, आणि रोमांचकारी रेल्वे हे मला आवडलेलंच पुस्तक आहे. आता दुसरं या पुस्तकात मला आवडलेलं काय की त्यात एक व्यक्तिगत कुठेतरी ना माहिती असली तरी छटायला लागतात. जसं उषा तांब्यांनी ते जे त्यांचं सगळं जे जग स्वतःच्या आयुष्याचं आहे ते अख्खं तिथे जोडलं नाही आहे, पण ते अगदी हलकं कुठून कुठून येतं आणि त्यांनी ते मी असं न म्हणता आपल्या सगळ्यांचे अनुभव असं म्हटलं आहे. म्हणजे त्यांनी अनेकदा त्यांच्या संहितेमध्ये असं येतं की आपण सगळेच हे अनुभव कसे घेत असतो, आपण या पद्धतीने हे बघितलेलं असतं, अशी त्यांची वाक्य येतात आणि त्यामुळे त्या जणू आपल्याला एखाद्या रेल्वेच्या उत्तम प्रवासाला घेऊन जात आहेत असा आपल्याला एक फील येतो. तर असा होता आजचा रोमांचकारी रेल्वे या उषा तांब्यांच्या पुस्तकावरचा अचानक ठरलेला एपिसोड. आणि आता माझा रेल्वे प्रवास पुढे चालू होणार आहे. तुम्ही बघताय मागे प्लॅटफॉर्म आहे, एक छान निवांत स्टेशन खेडेगावात जसं असतं कुठलंही मला माहीत नाही खरं तर तसं आहे, आणि मी इथे उभा आहे तुमच्या सगळ्यांशी बोलत. पण आता मी जाणार आहे पुन्हा माझ्या एकदा सगळ्या कुटुंबियांबरोबर जरा मजा करायला. स्टे ट्यून्ड, बुकब्रोचा भाग बघत राहा. तुम्हाला माहिती आहे अशुच ट्यून्स हा माझा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि रोमांचकारी रेल्वे प्रवासही करत राहा. चलो
अच्छा बाय भेटू।